दीपावलीच्या दिवशी तुम्हाला जर या गोष्टी दिसल्या तर समजून घ्या, माताराणीची आपल्यावरती कृपादृष्टी राहणार आहे. सदैव पैशांची बरसात आपल्या घरात होणार आहे. आणि असं मानलं जातं की माता लक्ष्मीची कृपा वर्षभर आपल्यासोबत राहील. तर दिवाळी हा सण आपल्या हिंदू सणांपैकी अतिशय प्रमुख सण असा मानला गेलेला आहे. यावर्षी हा उत्सव 4 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाईल. या दिवशी आपण गणेश लक्ष्मीजी यांच्या पूजेला विशेष महत्त्व देत असतो. माता लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी आपण काही दिवसाआधीपासूनच घराची साफसफाई, नवीन वस्तूंची खरेदी अशी सुरुवात करीत असतो. धर्मग्रंथात या सणाला महापर्वाचा दर्जा देण्यात आलेला आहे, कारण हा सण 5 दिवसाचा असतो. आणि असं मानलं जातं की दीपावलीच्या दिवशी अशी काही चिन्ह आपल्याला दिसतात ज्याद्वारे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर असल्याचे समजते. त्याचप्रकारे असं म्हटलं जातं की जर तुम्हाला या दिवशी सरडा, घुबड, मांजर किंवा कोणताही प्राणी दिसला, असं समजलं पाहिजे की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर वर्षभर राहील. चला तर मग आता आपण जाणून घेऊया या प्राण्यांचे दिसणे शुभ का मानले जाते. तर सगळ्यात अगोदर म्हणजे मांजर दिसणे. असं बरेचदा घडतं की मांजर ही अन्नाच्या शोधामध्ये आपल्या घरात शिरत असते, किंवा तिला जर उंदीर दिसला किंवा काही तिच्या अन्नाच्या शोधामध्ये ती आपल्या घरात शिरते. पण जर दिवाळीच्या दिवशी एखादी मांजर आपल्या घरात आली तर तिला आपण हाकलून देऊ नये, कारण ती देवी लक्ष्मीच्या आगमनाची सूचक मानली जाते. म्हणून तुम्हाला जर दिवाळीच्या दिवशी मांजर दिसली तर ते अतिशय शुभ मानले जाते. त्यानंतर घुबड दिसणे. घुबड म्हणजेच उल्लू दिसणे. रात्रीच्या अंधारातच घुबड बाहेर पडत असते ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे. पण दिवाळीच्या रात्री सर्वत्र रोषणाई असते, जिकडे तिकडे लाइटिंग फटाके चालू असतात. आणि अशा परिस्थितीत जर तुम्हाला कुठेही घुबड असलेली दिसली तर ते खूप शुभ आहे, कारण घुबड हे लक्ष्मीचे वाहन आहे. त्यामुळे दीपावलीच्या रात्री घुबड तुम्हाला पाहायला मिळाली तर लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर असल्याचे संकेत हे दिसत असतात. पुढचा प्राणी आहे पाल. घरात पाल दिसणे ही काही मोठी गोष्ट नाही. सहसा लोकांना ते आवडतही नाही. आणि जर घराच्या भिंतीवरती आपण ही पाल रेंगाळताना दिसली तर तिला हाकलण्यासाठी आपण अनेक युक्त्या वापरत असतो. पण जर दिवाळीच्या संध्याकाळी ही पाल तुम्हाला घरात दिसली तर ती प्रत्येकाने बघायची असते, कारण असं म्हटलं जातं की घरात पाल दिवाळीच्या संध्याकाळी दिसणे म्हणजे माता लक्ष्मी आपल्यावरती अतिप्रसन्न आहे आणि तिची कृपादृष्टी सदैव आपल्यावरती राहील, असे या मागचे शुभ संकेत आहेत. त्यानंतर पुढचा प्राणी म्हणजे छछुंदर, म्हणजे सुसुंदरी. उंदरासारखा दिसणारा हा प्राणी आपल्या घरात शिरतो आणि आपण किळसवाणे म्हणून आपलं तोंड पिळत असतो, नाक दाबत असतो. त्याच्यापासून मुक्त होणे किंवा त्याला घरातून हाकलून लावणे हे फार कठीण गोष्ट आहे. पण दिवाळीच्या दिवशी जर तुम्हाला ही सुसुंदरी दिसली तर तिला पळवून लावू नका, परंतु तुमच्या मार्गावरून, कारण ही सुसुंदरी तुमच्या मार्गावरून जर गेली म्हणजे तुम्ही जात आहात आणि तुमच्या अगोदर ती रस्ता ओलांडून गेली तर असं समजायचे की ही सुसुंदरी तुमच्या सोबत पैसे आणण्याचे संकेत दाखवते आहे, म्हणजेच माता लक्ष्मीची लवकरच आपल्यावरती कृपादृष्टी होणार आहे. आणि हे अतिशय शुभ संकेत दाखवणारे हे प्राणी आहेत. तर फ्रेंड्स, दिवाळीच्या दिवशी जर तुम्हाला या प्राण्यांपैकी कोणताही एक प्राणी दिसला
तर असं समजायचंय की माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपादृष्टी राहील आणि वर्षभर माता राणी आपल्यावरती प्रसन्न राहील आणि धनाची कुठलीच कमतरता आपल्याला भासणार नाही, हेही तितकंच खरं आहे. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. ही येणारी दिवाळी आपल्याला सुखाची, समाधानाची आणि भरभराटीची जावो ही मी प्रभुचरणी प्रार्थना करते.